नमस्कार. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या, यालाच दिव्यांची अमावस्या म्हणतात. दिव्यांची अमावस्या म्हणजे श्रावण मासाचा आरंभ. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या संस्कृतीमध्येही दिव्याला फार महत्त्व आहे. घरातील असतील नसतील तेवढे दिवे खासून पुसून छान स्वच्छ लखलखीत करून दिवे लावतात तो हा दिवस, आणि त्याची छानपैकी पूजा केली जाते. म्हणजे किती वातावरण हे नेहमी प्रसन्न होतं, छान होतं, सुंदर होतं, आपल्याला अति प्रसन्न आनंददायी वाटतं. पहा, म्हणजेच आपल्या प्राणालाही आपण प्राणज्योत म्हणतो. किती अंधार असला तरी एक पंटी अंधारात प्रकाशमान शक्ती देते. म्हणजेच अंधाराशी दोन हात करण्याची क्षमता ताकद एका पंटीत असते. त्याचप्रमाणे आपली आत्मरूपी ज्योत सुद्धा या ज्योतीप्रमाणेच आपण प्रज्वलित करू शकतो, कारण दिवा हा एक आशेचा किरण आहे. एक ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता येते. म्हणजेच आपण येथे एकमेकांसाठी आशेचा किरण असतो. म्हणून दिवा हा आशेचा लक्षण मानले जाते, कारण तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आश्वस्त करत असतो. दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म व नारायण स्वरूप मानला गेला आहे आणि आपल्यातला आशावाद कायम ठेवण्यास मदत करत असतो. दिवा हा स्थिर असतो किंवा स्थिर राहण्यासाठी अग्नीला आपण आवाहन केले जाते. कोणताही संकल्प पूर्ण होईपर्यंत किंवा प्रार्थना होईपर्यंत दिवा तेवत राहण्यासाठी आपण अग्निदेवतेला आवाहन करतो. दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. कोणता दिवा कोणत्या बाजूला लावावा ह्याचं सुद्धा एक मोजमाप आहे. दिवा हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. दिव्याची वात जर तुपाची असेल तर उजव्या बाजूला आणि तेलाची असेल तर डाव्या बाजूला प्रज्वलित करावी. ऋग्वेदात दिवाला अमृतासमान महत्त्व देण्यात आले आहे. घरात रोज दिवा लावणे हे अत्यंत शुभदायी असते. वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी म्हणून तिन्ही सांजेला दिवा लावण्याची परंपरा आहे. दिव्याबरोबर सायंकाळी बऱ्याच ठिकाणी लोबांमिश्रित धूप लावला जातो. धुपामुळे विषाणू नष्ट होतातच आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. तर दिवा हा घरातला असो वा अंतरीच्या मनातला असो तो नेहमी तेवतच राहावा. त्यामुळे आपण प्रकाशमान तर होऊच पण त्याचबरोबर समाजही प्रकाशित होईल अशा या दीप अमावस्येच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तर मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझं योगिता राणे यो रा हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.